नमस्कार, रुचकर स्वाध्याय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर आज आपण सारण बनवायचं आहे. कचोरी घेतलेलं आहे, ही दोन वाटी खुशखुशीतांची घेतलेलं आहे आणि चवीला कोथिंबीर छान होते ही कचोरी. ओवा पिठामध्ये टाकण्यासाठी चवीनुसार मीठ आणि हे खोबरं आहे, हे मिक्सरला फिरवून घेतलंय हलकंसं गरम करून. ही गरम मसाला, थोडासा थोडीशी साखर, जिरे, हिंग, ही बेडगी मिरची आणि बडीसोप आणि जिऱ्याची पावडर आहे. ही मिक्सरला थोडंसं बडीसोप आणि जिरे जे आहे ते थोडं गरम तव्यावर भाजून घ्यायचं आणि नंतर ही पावडर करायची आहे. हे मी 1/4 किलो मैदा घेतलेला आहे, हे अशा प्रकारे चाळून वगैरे घेतला आहे व्यवस्थित. आता याच्यामध्ये आपण थोडंसं चिमूटभर मीठ टाकून घेऊयात आणि ओवा अंदाजे जरी टाकला तरी चालतो. हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ जरी टाकायचं असेल तरी टाकू शकता. लेयर्स जे आहेत ते खूप छान येतात, एकदम कुरकुरीत होते कचोरी. 1-2 चमचेच टाकायचे गव्हाचं पीठ, जास्त नाही. तुम्हाला गव्हाच्या पिठाची जरी करायची असेल तरी होते छान कचोरी. ही जी छोटी पळी आहे त्यांनी मी 1/4 किलो मैद्यासाठी 3 पळी टाकत आहे. तेल हे गरम केलेलं तेल आहे. आता हे पूर्ण मैद्याला हे तेल जे आपण गरम मोयन टाकले ते व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे. आणि ही प्रोसेस केल्यानंतरच कचोरी जी आहे ती एकदम मस्त होते खुशखुशीत अशी. अशा प्रकारे आपलं पीठ जे आहे ते मळून झालेलं आहे, खूप घट्टही नाही पातळही नाही. हे अशा प्रकारे बनवायचं आहे. खूप पातळ जर पीठ झालं तर कचोरी पण फुटते आणि सैल पडते, त्यामुळं मिडियम असं पीठ पाहिजे, असं एवढं घट्ट पाहिजे. आता आपण याचं सारण तयार करून घेऊ. अशा प्रकारे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊयात. तीन पळी तेल टाकणार आहे मी. तेल थोडस गरम झालं की आपण यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आहेत. आणि तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर आपली रोजची जी लाल मिरची पावडर असते ती टाकली तरी चालते. आपण याच्यामध्ये जिरे टाकून घेऊयात. खोबरं जे आहे ते थोडंसं हलकंसं गरम करून घ्यायचं आहे. असंच जर आपण याच्यामध्ये टाकलं तर ते करपल्या जातं, त्यामुळे हे जे आपलं बेसन आहे ते भाजल्यानंतर आपण त्यात टाकलं तरी जास्त वेळ भाजायची गरज नाही पडत. आता हे आपले जिरे गरम म्हणजे भाजले गेलेले आहेत. आता आपण यामध्ये बेसन पीठ टाकून घेऊयात. याच्यामध्येच थोडीशी हळदी पावडर आणि थोडंसं आपलं घरचं लाल तिखट, कमी जास्त म्हणजे पाहिजे असेल तसं त्याप्रमाणे टाकू शकता. मुलं जर तिखट खात नसतील तर ही बेडगी मिरची जरी वापरली तरी चालते. आता आपण हे सगळं याच्यामध्ये टाकून घेऊयात. गॅस
बंद केला आहे कढई ही स्टीलचे जी कढई आहे ते पटकन गरम होते पण म्हणजे करपेला असं वाटतं त्यामुळे बंद केले आता आपण डबल एकदा गॅस चालू करून घेऊ याच्यामध्येच आपण कोथिंबीर टाकू आणि जिरा आणि जी बडूसप आहे त्याच्यामुळे खूप छान चव येते हिंग वगैरे टाकल्यामुळे हे पूर्ण असं केल्यामुळे व्यवस्थित भाजलं जातं ते किंवा हे जे आपण मसाले टाकलेत ते आणि ह्याला खूप वेळ भाजायची गरज नाही तेलामुळे तेल गरम असल्यामुळे किंवा हे पीठ गरम असल्यामुळे बाकी जे मसाले टाकलेत ते पटकन भाजले जातात हलकसं पाण्याचा शिपका मारून घेऊयात आपण थोडस कोरड होईपर्यंत खालून घ्यायचं आहे आपलं तयार झालेलं आहे झटपट होते एकदा चेक करून बघायचं आहे मीठ वगैरे कमी आहे का ते आपलं ते सारण आहे ते तयार झालेलं आहे आणि पीठ अगोदर मळून घेतलं की ते सारण बनवेपर्यंत पीठ मुरतं थोडं वेळ आणि कचोरी जी आहे ती छान फुलते परत लगेचच पीठ मळून लगेचच करायला घेतलं की थोडंसं जरा फुगत नाही व्यवस्थित ते आपलं कोरडं झालेलं आहे आपण थंड करून घेऊ अशा प्रकारे आणखीन एक वेळा मी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आता आपल्याला ज्या आकाराच्या करायच्या आहेत त्या आकाराच्या आपण थोडं त्या जे किती साईज करायची त्याप्रमाणे आपण पीठ घ्यायचं आहे कचोरी बनवायची लहान मोठ्या साईजमध्ये कसं बनवायचं एवढ्या आकाराचं पीठ घ्यायचं आहे आणि आपण याला लाटणार नाही आहोत अशा प्रकारचं करून घ्यायचं आहे हातावरच करायचे आहे मी लाटून वगैरे घेणार नाही रोल रोल करून खालच्या बाजूला थोडस जाड ठेवायचं आहे त्याच्यामध्ये हे सारण असं टाकून घेऊन हे असं पॅक करत चालायचं आहे साईडनं लाटून घेतलं तरी चालतं पण हलक्या हाताने लाटायला लागते हे बेस आताही हाताने अशा प्रकारे अशा प्रकारे आपण सगळ्या कचोऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत एकदम मस्त फुलते अशा प्रकारे मी सगळ्या कचोऱ्या तयार करून घेते हे आपलं तेल गरम झालेलं आहे तर आपण यामध्ये कचोरी टाकून घेऊयात ही अशी मोठी जर कढई असेल तर चार कचोऱ्या बसतात याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्या जी कचोऱ्या आहेत ती तयार झालेल्या आहेत एकदम मस्त अशा एकदम तम फुगल्यात तुम्हाला एक तोडूनसुद्धा दाखवते हे बघा एकदम मस्त लेअर आलेले आहे बघू शकता एकदम छान झाले असे कचोरी एकदम
छान फुगले पण आणि लेयर्स पण खूप मस्त आले तशा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.